नमस्कार मंडळी, आज दिनांक 7 एप्रिल 2022 महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा तिसरा दिवस। काल खुल्या गटातील स्पर्धा झालेले आहेत, कुस्ती झालेली आहे, लढत झालेले आहेत, त्यामध्ये काही पहलवान विजयी झालेले आहेत। तर मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू शकतो की हार जीत हे होत असते। जे विजयी झालेले आहेत मैदान मारलेले अशा पहलवानांचं शुभेच्छा त्यांना पुढील वाटचालीसाठी, पुढच्या लढतीसाठी। महाराष्ट्रातील अनेक असे मल्ल या स्पर्धेमध्ये निवड झाली होती, माती विभागातनं, गादी विभागातनं अनेक मल्ल अपेक्षेप्रमाणे लढलेले आहेत। तर काही धक्कादायक निकाल पण लागलेला आहे। प्रत्येक प्रेक्षक वर्ग त्यांना एक मानणारा एक वर्ग असतो, एखाद्या पहलवानावर खूप जीव लावणारं प्रेक्षक असते, परंतु धक्कादायक निकाल आल्यानंतर ते नाराज होत असतात। एकंदरीत ह्या माध्यमाच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू शकतो की प्रत्येक पहलवान हे लढण्यासाठी आलेला असतो आहे, समोरचा पहलवान पण त्याच पद्धतीनं सराव केलेला असतो आहे। त्यामुळं ह्या दृष्टीने एक खेळ आहे, हार जीत होत असते। त्याबद्दल जे पहलवान आहेत त्यांच्यामागं आपण चांगल्या दृष्टीने विचार केला पाहिजे, त्यांना प्रेरित केलं पाहिजे। तर आज लढती कोणाची आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं, हे अधिकृत माहिती नाही आहे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं असं लिगली नाही आहे, तरुण हे जे माहिती आलेली आहे व्हॉट्सअपवर आलेली आहे, त्यामुळं मी खात्रीशीर याची गॅरंटी घेऊ शकत नाही, पण तरी पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू, कारण बरेच जणांचे कमेंट्स होते, मेसेज होते की सर आज कोणाच्या लढती आहेत, काल माती विभागातनं आणि गादी विभागातनं कोणाकोणाशी विजय झालेला आहे। तर ती अधिकृत असे माझ्याकडं माहिती आलेली नाही, त्यामुळं मी तुम्हाला सांगू शकत नाही। आहे तशी माहिती, परंतु अर्धवट माहिती आहे, त्यापेक्षा न सांगलेलं बरं। आणि तुम्हाला जर अधिकृत माहिती जर आली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमार्फत, तर तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करून त्याच्यावर व्हिडिओ बनवूया। तर आजच्या लढती कोणाच्या, आज सकाळी लढती नाही आहेत कारण ऊन पण आहे, त्यांचं नियोजन थोडं संध्याकाळचं आहे, म्हणजे सायंकाळच्या वेळेला कुस्त्या असणार आहेत बाकीच्या गटातील आणि ओपन गटातील लढती असणार आहेत। तर माती विभागानं तुम्हाला सांगतो, विक्रम शेट्टी अहमदनगर विरुद्ध माऊली जमदाडे, म्हणजे ज्ञानेश्वर जमदाडे अमरावतीमधनं, अनिल जाधव नांदेड विरुद्ध कौतुक डाफळे कोल्हापूर, विलास दोईपुडे जालना विरुद्ध सिकंदर शेख वाशिम, महारुद्र काळेल पुणे विरुद्ध वेताळ शेळके गोंदिया, महेंद्र गायकवाड सोलापूर विरुद्ध दत्ता नरळे मुंबई शहर, भारत मदने मुंबई विरुद्ध विक्रम पारखी नागपूर, विशाल बनकर म्हणजे प्रकाश बनकर मुंबई विरुद्ध बालारफी शेख बुलढाणा, सूरज मुंडे बीड विरुद्ध सचिन घोगरे उस्मानाबाद। हे झालं माती विभागातनं। आणि गादी विभागातनं भैरू माने गोंदिया विरुद्ध हर्षवर्धन सदगीर नाशिक, त्याच पद्धतीनं संग्राम पाटील कोल्हापूर विरुद्ध विनीत मेश्राम चंद्रपूर, अक्षय मदने ठाणे विरुद्ध अक्षय गरुड मुंबई, गणेश जगताप हिंगोली विरुद्ध हर्षद कोकाटे पुणे, संतोष गवळी धुळे विरुद्ध मेघनाथ शिंदे औरंगाबाद, आकाश जगदाळे परभणी विरुद्ध अक्षय शिंदे बीड, समीर शेख बुलढाणा विरुद्ध सुदर्शन कोतकर अहमदनगर, पृथ्वीराज पाटील कोल्हापूर विरुद्ध दिग्विजय जाधव। हे असे आजच्या लढती आहेत, सकाळी आता लढती नाही आहेत, सायंकाळच्या वेळी हे ओपन गटातील माती विभाग आणि गादी विभागातील ह्या लढती आहेत। आणि हे जे बऱ्याच लोकांचे कमेंट्स मेसेज होते, म्हणलं व्हिडिओ बनवूया त्याच्यावर, जेणेकरून सर्वसामान्य लोकांपर्यंत हे माहिती आणि अपडेट आपला देण्याचा प्रयत्न आहे, ही अधिकृत माहिती नाही आहे, त्यामुळं ह्या गोष्टीविषयी मी खात्री करू शकत नाही, पण तुम्ही खात्री करू शकता, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। तर मंडळी, पुढील अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सातत्यानं देऊया, जेणेकरून आपल्याशी तुम्ही कनेक्ट व्हावं, तुम्हाला घरबसल्या संपूर्ण माहिती, मनामध्ये जे शंका प्रश्न आहेत ते आपल्या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो। आणि जर तुम्हाला लाईव्ह बघायचं असेल तर MSWA महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं अधिकृत हे यूट्यूब चॅनल आहे, त्यांचं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलं जाईल, आणि आपल्या कम्युनिटी पोस्टवर पण त्यांचे लाईव्हचे लिंक दिलं जाईल, त्यावरून तुम्ही घरबसल्या बघू शकता। आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत महाराष्ट्र केसरी स्पर्धा सातारा 2021-2022 घरबसल्या त्यांना आस्वाद घेता यावं, बघता यावं, ह्या दृष्टीने तुम्ही बघू शकता, तुम्हाला लिंक दिलं जाईल।